कथित कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी ईडीनं आता काही मोठे आरोप केलेले आहेत. मोठ्या संख्येनं खोटे डॉक्टर्स आणि रुग्ण कोविड सेंटरमध्ये दाखवण्यात आल्याचा ईडीचा हा आरोप आहे. लाईफलाईन कंपनीनं पेपर्सवरती दाखवलेले डॉक्टर्स हे अस्तित्वातच नव्हते असं ईडी चौकशीमध्ये समोर आल्याचं कळतंय. ईडी या सगळ्या संदर्भामध्ये सध्या तपास करत आहे. विविध अधिकारी असोत किंवा नेत्यांच्या जवळच्या व्यक्ती या रडारवरती असल्याचं चिन्ह आहे. आणि सध्या ईडीनं कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी काही मोठे आरोप केले आहेत. मोठ्या संख्येनं डॉक्टर्स आणि रुग्ण कोविड काळामध्ये दर्शवले गेले परंतु लाईफलाईन कंपनीनं पेपरवरती दाखवलेले डॉक्टर्स हे अस्तित्वातच नव्हते असा आरोप ईडीकडनं केला जातोय. एकूण 22 कोटींच्या घोटाळ्याचा हा सगळा आरोप आहे. हे 22 कोटी रुपये नेमके कुणाच्या खात्यामध्ये वळते झाले या संदर्भात ईडीकडनं सध्या शोध घेतला जातोय. मुंबई महानगरपालिकेकडनं हे सगळं कंत्राट लाईफलाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेसला मिळालेलं होतं. या कंपनीनं त्याची उपकंत्राटं दिली आणि त्या उपकंत्राटांच्याच माध्यमातनं कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेत मोठ्या संख्येनं भ्रष्टाचार झाला असा ईडीला संशय आहे आणि याच अनुषंगानं ईडी सध्या तपास करते. गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत. गणेश, ईडीच्या प्राथमिक तपासामध्ये कोविड काळातली कोणती धक्कादायक माहिती पुढे आली आहे? असं आहे की जे बिल्स महानगरपालिकेला मॅनेजमेंट सर्व्हिसेस कडनं दिले गेले होते कोविड जम्बो सेंटर्सच्या मॅनेजमेंटसाठी, त्या बिल्स मध्ये तपावत होता आणि त्यामध्ये ते बिल्स सगळे एस्कलेटेड होते, म्हणजे वाढीव बिलं लावली गेली असा संशय होता. आता तपास सुरू केलेल्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की जवळपास 60-65% स्टाफ जो तिथं त्या सेंटर्समध्ये कधी काम करत होता त्यांची खोटी नावं देऊन मॅनेजमेंटनं महानगरपालिकेकडनं पैसे घेतले सर्व्हिसेसच्या नावाखाली. इतकंच नव्हे तर जे नंबर्स पेशंटचे होते, रुग्णांचे जे नंबर्स होते, ते नंबर्सही वाढवले गेले. रुग्णांची खोटी नावं दिली गेली, त्या नावांच्या रुग्णांची संख्या दाखवून महानगरपालिकेकडनं लाईफलाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेसनं बिल आकारले आणि बिलाचे पैसेही घेतले. म्हणून दोन पद्धतीने इथं स्कॅम झाला. एक म्हणजे डॉक्टर्स आणि स्टाफ जे तिथे काम करत नव्हते त्यांच्या नावानं पैसे घेतले गेले, खोटी नावं दाखवून, खोटे बिलं उपस्थित करून, आणि जी संख्या होती रुग्णांची ती वाढवून त्या रुग्णांच्या नावाखालीही पैसे घेतले गेले आणि मोठा घोटाळा केला. जवळपास 38 कोटी रुपये लाईफलाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेसला महानगरपालिकेने एका वर्षामध्ये दिले होते आणि 100 कोटीच्या जास्तचं बिल लाईफलाईन मॅनेजमेंटनं महानगरपालिकेला दिलं होतं. त्यापैकी 62 कोटी रुपये देणं बाकी होतं, ते महानगरपालिकेने थांबवलंय. मात्र ही बाब समोर आल्यानंतर यामध्ये निश्चितपणे मोठा घोटाळा झालाय. खोटी नावं रुग्णांची डॉक्टर्सच्या स्टाफची पुढे करून बिलं घेतली गेली आहेत. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांना बिल पास केलंय मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या ज्या अधिकाऱ्यांकडनं किंवा ज्या लोकांकडनं बिलं समोर आणली गेली आहेत त्यांची चौकशी होईल आणि यामध्ये अटक होण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद गणेश या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.